अबीर गुलाला उधळीत रंग नाथा संगे नाचे माझा सखा पांडुरंग. मी आज आलो आहे मेहूनपुरा किंवा मेहुना राजा या ठिकाणी जे येतं देऊळगाव राजा या तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये. मी खरं तर खामगावमधून निघलो आणि आत्ता 120 किलोमीटरपर्यंत मी पोहोचलो आहे आणि 120 किलोमीटरच येतं तिथून. तसं पाहिलं तर देऊळगाव राजाहून फक्त 15 किलोमीटर अंतरावर मेहुना राजा आहे. मेहुना राजा ओळखलं जातं संत चोखामेळा यांचं जन्मस्थान म्हणून, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजेच यांच्या मातोश्रींचे जे गावं आहेत त्यांच्या वडिलांचे त्या गावांच्या नावानेच ही जागा ओळखली जाते. राजे लखोजी जाधव यांची जी गावं होती त्यात मेहुना राजा, किनगाव राजा, देऊळगाव राजा, सिंधखेड राजा अशी गावं येतात. त्यापैकीच एक मेहुना राजा जे आज आपण बघणार आहोत. संत चोखामेळाचं मी आताच दर्शन घेतलेलं आहे. संत चोखामेळ्यात तुम्हाला माहितीच आहे जे संतांमध्ये आद्य नाव चोखामेळांचं घेतलं जातं. एक उपेक्षित संत म्हणून सुद्धा संत चोखामेळा यांची ओळख बहुधा महाराष्ट्राला असेलच. त्यांच्या अभंगातून त्यांना स्पृश्य अस्पृश्यतेवर जे त्यांच्यावर जे त्या काळामध्ये झालेलं ते त्यांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण महाराष्ट्राला ते देऊ केलं. आणि आज आपण त्यांचंच गाव बघणार आहोत. आज आपण त्यांच्याच जन्मस्थानी आलो आहोत आणि काय काय होणार आहे संपूर्ण हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर आजचा व्हिडिओ चालू करूया. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुन्हा एकदा मी दर्शन घेऊन येतो. ही संत चोखोबांची प्रतिमा आहे. ही तसं गावाच्या बाहेरच आहे. ही जागा म्हणतो तिथे चोखोबांचं घर असायचं पूर्वी. इथे काही चित्र काढलेली आहेत आणि त्यावर नावंसुद्धा दिलेली आहेत. तर ही अशी दिसते. आषाढी एकादशीनिमित्त हे सर्व मी दाखवतो आहे. खरं तर आषाढी एकादशी च्या दिवशी विठ्ठल आणि विठ्ठलाचे मंदिर मला दाखवायचे होते, परंतु त्यांचेच परमभक्त संत चोखामेळा यांचं जन्मस्थान जे उपेक्षित आहे ते आपण आज दाखवूया. संत चोखामेळाच्या मंदिराच्याच बाजूला किंवा संत चोखामेळा संस्थानाच्या बाजूला हा कुंड आहे. निर्मळा नदीच्या बाजूला हा कुंड आहे आणि या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर महारोगी बरे व्हायचे असं म्हणतात. बाजूलाच निर्मळा नदी आहे जी बाजूच्याच गावातून उगम पावते. आता सध्या नदीला पाणी आहे. शिवारात म्हणजे कुठे शेवट होतो? अच्छा, पूर्णा नदीमध्ये हिचा शेवट होतो. अच्छा, असं म्हणतात गावकरी इथले की या नदीचा गावातच उगम होतो आणि गावामध्येच ती पूर्णा नदीला मिळते जाऊन आणि ती दक्षिण उत्तर अशी वाहते. तर हाच तो कुंड आहे जो संत चोखामेळा यांच्या संस्थानाच्या बाजूला आहे. आता आपल्याला आतमध्ये जाऊनही पाहायचं आहे. गावामध्ये राजे लखुजीराव जाधव यांच्याच वतनदारीतलं हे एक गाव म्हणजेच मेहुणा राजा. चला तर आपण चाललो आहे मेहुना राजा. इथे आता गाव खूप जवळ आहे. ही पहिल्या क्रमांकाची वेस आहे. खरं तर मेहुना राजाला सगळीकडून तटबंदी होती. याचे बुरुज संपूर्ण ढासळले आहेत. सुंदर, खूप मोठा हा दरवाजा आहे. आणि याला
मोठे मोठे दरवाजे असतील. इथे रूम्स सारखं केलेलं आहे, याच्या वरही जाता येतं. आता सध्या नाही जाता येत, पण पूर्वी जाता यायचं. आता इथे काहीतरी शेतीचे गुराढोरांसाठीचा चारा ठेवला जातो. तर ही पहिली वेस आहे मेहुणा राजा इथली. तर आतून अशी दिसते हे. इथे एक छापसुद्धा आहे. इथनं पायऱ्या आहे वर जाण्यासाठी, पण आता ते थोडं रिस्की आहे वर जाणं, कारण वरचा भाग पडलेला आहे आणि ही दरवाजा कुंकूवत झालेला आहे. मेहुणा राजामधला हा पहिला दरवाजा आहे. राजे लखोजीराव जाधव यांच्या काळातला आहे हे बांधकाम. ही त्यांची छाप आहे. एक सिंह आहे जो हत्तीला पायाखाली तुडवतो आहे, असं हे काहीचं चित्र आहे. आतमधूनही अशी दिसते बघा. वर जाण्यासाठी सुद्धा किती सुंदर त्यांनी केलं आहे. वरचं काम हे विटांचं चुण्याचं आहे, तर मला वाटतं ते नवीन प्रकारे बांधण्यात आलं असावं नंतरच्या काळात. तर ही काहीची पहिली वेस आहे मेहुणा राजाची. संत चोखामेळाचं जे जन्मस्थान आहे. तर ही मेहुणा राजाची दुसऱ्या क्रमांकाची वेस आहे. पहिल्या क्रमांकाची वेस मी दाखवली, खरं तर ते खूपच भव्य आहे, पण आता सध्या खूप खराब त्याची परिस्थिती आहे. ही सुद्धा राजा लखुजीराव जाधव यांच्याच काळातली आहे. वर थोडे क्रॅक गेले आहेत, पण ही गावामध्ये येते. गावाच्या मुख्य दरवाजांपैकी हा एक मुख्य दरवाजा आहे. जवळून हे असं दिसतं हा बुरुज आहे. जो पहिला दरवाजा होता त्याचं संपूर्ण बुरुज ढासळले आहेत. त्याच्यावर झाडी आली आहेत, तसं त्याच्यावर पण आली आहेत. आणि या सगळ्यांना संवर्धनाची अत्यंत गरज आहे. हा दरवाजा सुद्धा तसाच आहे, आतमधून वर जाता येतं असं वाटतं मला. बघूया. या दरवाजाला सुद्धा मोठमोठे डोर्स होते लाकडी, पण आता ते नाही आहे. ते कळ्या दिसतात तुम्हाला. आणि इथं बाजूची ही शाळा आहे ना तुमची सगळ्यांची, ती आहे. इथे एक शाळा आहे, त्याची मुलं पण इथे आली आहेत. तर आता आम्ही थोडं वर आलो आहोत या वेसीच्या. आणि इथं सिंदखेड राजाला जाण्यासाठी एक भुयारी रस्ता आहे. हा रस्ता या सेकंड दुसऱ्या नंबरच्या मेहुणा राजाच्या वेशीमधून निघतो आणि सिंदखेड राजापर्यंत जातो. हा बुरुज पण बाहेरून चांगला दिसतोय, पण आतमधून ढासळला आहे. हाच तो रस्ता असं म्हणतात. जुना रस्ता आहे हा. ओके. आणि इथे झेंडा फडकतो आहे सुंदर असा. गावामध्ये गडीही होती ना, ती गडीचेच हे दिसत आहेत, तुटलेला भाग. आणि हे संपूर्ण मेहुणा राजा. छोटंसं गाव आहे, सुंदरचं गाव आहे. संत चोखामेळाचं जन्मस्थान. खरं तर पाहिजे तशी या गावामध्ये डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. तर ही छोटी वेस आहे तिसऱ्या क्रमांकाची. ही सुद्धा दगडीच आहे. खरं तर या गावाला सगळीकडून वेढा होता, म्हणजे भिंती होत्या. आता तर नाही आहेत. आणि 12 वेशी होत्या, त्यातल्या ज्या काही वाचल्या आहेत त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही गावाच्या मधात येते. तर बॅक साईडनं ही तिसऱ्या नंबरची छोटी वेस अशी दिसते. फक्त एकच वाटतं, या सगळ्यांचं संवर्धन व्हायला हवं. पुरातत्व खात्याने याकडे लक्ष द्यायला हवं.
तर ही सुद्धा या किल्ल्याची एक बाजू आहे. सध्या इथे निळकंठराव राजे जाधव वास्तव्यास आहेत आणि गडीचा पडलेला भाग तुम्हाला दिसतोच आहे. हा त्याचा दरवाजा आहे, ते सध्या घरी नाही आहेत, नाहीतर मी त्यांना भेटलो असतो. आणि हा एक कोट बुरुज म्हणून आपण त्याला. तर मेहुणा राजामधली ही शेवटची वेस आहे, शेवटचा हा दरवाजा आहे. सर्व दरवाजे हे वेगवेगळ्या प्रकारे बांधण्यात आलेले आहे, त्यापैकी हा खूपच साध्या प्रकारे बांधण्यात आला आहे, म्हणजे अर्थात यालासुद्धा खूप जास्त मेहनतच लागली असणार. ढासळतो आहे आता हा. बाहेरून सुद्धा असा दिसतो. आणि या गावामध्ये खूप सुंदर घरं आहेत. थोडं पडायला आला आहे हा वरून आणि आजूबाजूनं सुद्धा खचला आहे. हा शेवटचा दरवाजा आहे मेहुणा राजामधला. तर हे पुरातन दरवाजे आहेत, यांचं संवर्धन होणे अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर हा ठेवासुद्धा संपुष्टात येईल, संपूर्ण जाईल. अच्छा ओके. सर्व साईड पाण्याची जाईल. आता याच्या पुढे जर आपण तिकडे बघितलं तर ते आहे संत चोखामेळा जलाशय, म्हणजे खडक पूर्णा धरण. शेतं आहेत आणि त्याच्या मागे खडक पूर्णा धरण आहे. अर्धा किलोमीटर अंतर असेल. ते झाड दिसते, एक झाड आहे तिथे ज्या महिला बसल्या आहेत त्या झाडापर्यंत पाणी येतं त्या धरणाचं जेव्हा ते भरतं पूर्ण. असा हा परिसर आहे संपूर्ण मेहुणा राजाचा. तर मेहुणा राजामध्ये एक बारवसुद्धा आहे पुरातन, आणि हा त्याच्या पायऱ्या आहेत. इथं जर तुम्हाला दिसत असेल खूप जुनी आहे, दगडी बारव आहे पुरातन. आता झाडी आली आहे त्याच्यावर सगळीकडे, झाडांचं साम्राज्य वाढलं आहे इथे खूप. अशी काहीशी बारव. आणि या गावामध्ये निर्मळा नदी वाहते. निर्मळा नदी. अच्छा, ही निर्मळा नदी आहे बाजूची, जे आपण संत चोखोबांचं जे संस्थान आहे त्याच्या बाजूला सुद्धा बघितली होती. तर आम्ही निर्मळा नदीमध्ये सध्या उभे आहोत. इथे तितकंच पाणी नाही आहे. आपण जी बारव त्या साईडने बघितली ती आतून अशी दिसते. आता इथे खूप झाडे वाढले आणि तिथे जाणं अशक्य आहे, त्यातून आतमध्ये यायला जाण्यासाठी रस्ता आहे. राजे लखोजीराव जाधव यांनी किती सुंदर प्रकारे प्रत्येक गोष्ट त्यांच्या या गावासाठी करून ठेवली आहे, त्याचं संवर्धन केलं गेलं तर या गावाच्या पर्यटनास सुद्धा चालना मिळेल. तर ही अशी काही दिसते ही बारव, मेहुणा राजाची ही बारव आहे. एक सुंदर वाडा आहे मेहुणा राजा इथला. अनेक वाड्या आहेत तसं तर, पण त्यापैकी हा एक दिसणारा सुंदर दिसणारा वाडा. आता आज जाण्यासाठी याला रस्ता आहे असा भुयार रस्ता टाईप. चला जाऊ याच्यात. मी आज मेहुणा राजाची भ्रमंती करतो आहे. कधी काळी संत चोखामेळा इथे राहून गेलेला आहे, आज आपण ते पाहतो आहे. बैठकी होत्या पहिल्या त्यांच्या बसायच्या. ओके. तर मागच्या बैठकी होत्या असं म्हणतात. जसं की हे जे दिसतंय त्यांच्यात पहिले धान्य साठवायची. अच्छा, हे धान्य कोठार आहे. धान्य कोठार. ओके. बैठक असायची तिथे समोर. आणि ह्या वाड्याच्या आहेत मेन, म्हणजे किल्ल्याच्या नाही आहेत, त्या खूप मोठ्या असायच्या. पहिला होता
दिसतात हे वाडे पूर्ण मेहुणा राजातले. ती किती सुंदर कला आहे. हे वाड्याचा ॲक्च्युली जो ओटा आहे तो आहे, त्यावर सुद्धा किती सुंदर नक्षीकाम केलं आहे. एव्हरीथिंग इज ब्युटिफुल. तर विजय जमदाळे सर आहेत. सर अजून किती गाव बाकी आहे दाखवायचं? भरपूर आहे. जेवढं पाहणार तेवढं कमीच आहे असं आहे मेहुणा राजा. आम्ही अजून अर्धाही नाही बघितलं, फक्त पुरातन ज्या वास्तू आहेत त्या दाखवण्यात आल्या. सध्या इथं काम चालू आहे रस्त्याची. हा पालखी रस्ता आहे मुख्य, संत चोखामेळांच्या पालखीचा हा रस्ता आहे. त्यांची एक मूळ पालखी होती जी पितळेची होती, ती सध्या या गावात नाही आहे, इथनं कुठेतरी नेण्यात आली होती ती, आणि त्यानंतर ती तिकडेच आहे. पूर्वी संत चोखामेळांच्या पालख्या निघायच्या. ओके, तर अशा वास्तू सगळीकडे दिसणार. मी असे घरं जानेफडमध्ये सुद्धा बघितलं होतं. खरं तर जानेफड ही राजे लखुजी जाधव यांची पहिली राजधानी किंवा पहिलं वतनदारीतलं महत्त्वाचं गाव. दादोजी कोंडदेव यांचं जन्मस्थान सुद्धा जानेफडच आहे. तर मेहुणा राजा संपूर्ण आपण बघितलं, संत चोखामेळा यांची जे संस्थान आहे ते सुद्धा बघितलं, जे माझ्या मागे आहे ते गाव म्हणजेच मेहुणा राजा जिथे संत चोखामेळा यांचा जन्म झाला होता. त्यानंतर ते पंढरपूरमध्ये गेले, तिथनं भक्ती पांडुरंगाच्या भक्तीमुळे ते तिथेच राहिले. काही काळानंतर ते मंगळवेढ्याला परत आले, आणि जेव्हा ते परत पंढरीला गेले त्याच्यानंतर त्यांना मंगळवेढ्याच्या ज्या किल्ल्याच्या कामासाठी बोलवण्यात आलं होतं तेव्हा ते गेले. आणि इसवी सन 1337 त्यांचा तिथेच मृत्यू झाला. त्यानंतर संत नामदेव तिथे आले मंगळवेढ्यामध्ये, आणि त्यांच्या ज्या अस्थी होत्या, ज्या अस्थींमधून पांडुरंगाचा आवाज येत होता, पांडुरंग श्रीहरी, त्या सर्व अस्थी गोळा केल्या आणि त्यांनी पंढरपूरच्या आता पांडुरंगाचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला तिथे ठेवलं. त्यानंतर रावराजे निंबाळकर यांनी तिथे एक छत्रीसुद्धा बांधली. पांडुरंगाच्या दर्शनाआधी तुम्हाला आपल्या सर्वांनाच आधी चोखोबांचं दर्शन घ्यावं लागतं. ज्या संताला उपेक्षित मानलं गेलं त्याच संताचे आधी दर्शन घेऊनच आपण आत पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकतो, असंच काही पांडुरंगाने स्वतःच रचून ठेवलं होतं, त्यामुळेच आपल्याला हे सर्व करावं लागतं. तर आय होप की ही सगळी माहिती, संत चोखामेळाचं हे जन्मस्थान म्हणजेच मेहुणा राजा, तुमच्या सर्वांना आवडलं असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुरातत्व खात्याला एवढंच म्हणणं आहे की या जागेकडे सुद्धा बघण्यात यावं, याच्या संवर्धनासाठी जे काही करता येईल ते नक्की करावं. त्याचबरोबर हे गाव राजे लखुजी जाधव यांच्याच घराण्याचं एक महत्त्वाचं गाव आहे, त्यामुळेही यूथ जे आहे किंवा इथले जे युवा लोक आहेत त्यांनीसुद्धा याकडे संवर्धनाकडे लक्ष देण्यात यावं. आपण व्हिडिओ लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर आणि जय शिवराय.